चालले उलट तिथे सेफ आहे, ती बायो बबल मध्ये राहतीये, तिच्या सेवेला लोक आहे, दुसरं कोणी यायची गरज नाहीये. हे मी रेकॉर्डिंग करतोय, अरे कशाला मग सांगायचं तरी ना, बोललो मी तुला, तुझं लक्ष वेगळीकडे होत. मी अनुष्का शर्मा बघण्यात बिझी राहतो. पंजाबनी केलं जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी असं म्हणून तिला सोडलं. 4.5 करोडचा घेतलेला प्लेअर का 5 करोड, 4.5 करोडला घेतलेला त्याला, त्याला ट्रक खाली ढकलायचा आणि त्याला आयुष्यात न उठवायचं. पण ज्यांनी कोणी हा निर्णय घेतलाय तो फारच महान आहे. रेणुका शहाणे टर्म्स मध्ये आज रेणुका शहाणेला सीपीआर देऊन ती थोडीशी अशी जागी झाली, पण नंतर डॉक्टरनीच तिच्या ऑक्सिजन सिलेंडरच्या पाईप वर पाय ठेवून परत तिला पूर्णपणे मारून हा गेम इथेच संपवलेला आहे. आणि के एल राहुलचे स्टॅट्स बघून लोक म्हणतील वा काय छान खेळला, अजून काय केलं पाहिजे, घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी नाही पाजू शकत. पण त्याला पाण्यापाशी नेलं आणि त्याला पाणी प्यायच्या ऐवजी तर त्याला बुचकळला त्याच्या पाण्यामध्ये आणि त्याचा नाकात पाणी जाऊन तो गुदमरून मेला, तर त्याचा काय उपयोग आहे. नाही शाहरुख मला वाटतं कुठची तरी अशी ते शनी रक्षा कवच वगैरे हातात घेऊन इंडियावरून आलाय. तो आल्यापासून सगळे मॅच KKR जिंकलेले. 3 ओव्हर 22 वर 9 का 8 विकेट हातात असताना एक टीम हरली, खूप चांगला म्हणजे ह्यांनी चान्स गमवला KL राहुलनी की टीमला परत कंटेन्शन मध्ये आणण्याचा, टेबल परत ओपन करायचा आणि परत पंजाबला एक रेकनिंग मध्ये ठेवायचा, कारण टीम चांगली आहे आणि सगळ्यांना इंटरेस्ट होता ही टीम बघायचा. मला सगळ्यात दया येते प्रीती झिंटाची, ती रात्री 3 वाजता उठून तिने मॅच लावली असेल तिच्याकडे, कारण ती कॅलिफोर्नियामध्ये. शी हॅज एक चांगली गोष्ट गोईंग फॉर हर की ती कॅलिफोर्नियात राहते. हो, नाहीतर इकडे तिला खुनाच्या इल्जामामध्ये अटकच झाली असती. जर कुठलाही पंजाबचं ओनर असलं असतं तर त्यांनी नक्कीच खून केला असता, म्हणजे मी तरी केला असता. जर अटलिस्ट इज्जत वाचवायला तरी करुण नायरला परत आणून एक स्टेबल, एक जस्ट डिलिव्हर 1 विन कशीही करून, म्हणजे प्रोफेशनली खेळून एक मॅच जिंका आता. पण काय करायचं काय त्या विन लोणचं घालणार आता. टीमला पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायला आणि ह्यावेळी अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की लगेच 5 महिन्यांनी पण IPL आहे. सो खूप काय गोष्टी तुम्ही परत त्या IPL मध्ये कॅरी करू शकता, खूप काय काय गोष्टी करेक्ट करू शकता. सो आता थिंक फॉरवर्ड आणि गो विथ अ पॉझिटिव्ह माइंड. KL राहुलच्या ऑरेंज टोपीला आज सगळेजण मिळून आग लावतील, त्याच्या डोक्यावर अशी काढून घेतील आणि त्याला आग लावतील. कोणीतरी आज जोक पण मारलाय की पुढच्या सीझनला तुला ऑरेंज कॅपच आवडते तर तू सनरायझर जॉईन कर, पण मॅच जिंकवून दे. जर तुला मॅच जिंकवायचे तर तू 1 ओव्हर पहिले तरी मॅच जिंकव ना आरामात. जर एवढी सिच्युएशन, त्याला प्रभसिमरन सिंगला लास्ट ओव्हरला सिंगल डिनाय कर, घे स्वतःवरती रिस्पॉन्सिबिलिटी. सडनली दिनेश कार्तिक धोनी सारख्या मॅचेस जिंकवायला लागल्या आजकाल, म्हणजे धोनी पूर्वी स्पिननी जिंकवायचा आणि डिफेंड करून मॅचेस, तसं सडनली आता दिनेश कार्तिकचं लक होत चाललंय. पण फार बेकार वाटतंय मला कोलकाता जिंकली की जाम कंटाळ येतो, आणि तुझं प्रेडिक्शन पण अनफॉर्च्युनेटली चुकलंय. आणि आता कोहलीच्या इनिंग्स मुळे लिटरली चुकवलंय. हो हो, तो म्हणजे आपले प्रोग्राम बघतो वाटतं, आय थिंक त्याचं असं ते गिल्टी प्लेजर आहे की मराठी IPL व्हिडिओज बघणं. कुंबळे पण रूमच्या साईडला जाताना दिसतोय, म्हणजे आता जॉब इंटरव्ह्यूज वगैरे त्याचे सुरू झाले असणार. त्याला IPL वाल्या टीम्स किंवा CPL वाल्या टीम्स नाही, आमच्या इथे एक अटलांटा प्रीमियर लीग होते त्याच्या टीम्स मध्ये पण त्याचे रेझ्युमे फार ह्यांनी बघतायत, ते लोक क्रिटिसिझमनी बघतायत आणि त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा ठरवलाय. तुमच्याकडे ग्लेन मॅक्सवेल जर बसलाय त्याला त्याच्यासाठी तुम्ही 10 करोड दिलेत, 1-2 नाही 10 करोड, आणि तो अर्ध्या मॅचेस पण खेळून गेला रे, सो म्हणजे आता तो 10 च्या 10 करोड घेऊन जाईल. जर तुम्हाला पंजाबीच माणूस पाठवायचा होता, हो क्रायटेरिया होता की नंबर 4 ला पंजाबी पाहिजे, तर मनदीपला पाठव वगैरे असेल IPL मध्ये की पंजाब मध्ये. खूप चुकतात रे, खूप. मला असं वाटतं की DDLJचा Part 2 आला, त्यामध्ये सिमरनचं काय झालं, ज्या सिमरन ज्या दिलं आपली जिंदगी म्हटल्यावरती ते आपल्याला आज कळलं, किती वाटोळं लावलं आणि शाहरुख खाननीच कसं वाटोळं लावलं, म्हणजे इथे KKR आहे आणि
त्याच्यात डीडीएलजे मध्ये ऍक्च्युअल शाहरुख खान होता. तर डीडीएलजे 2 चा जर भाग आला तर हा तो भाग आहे की जा सिमरन जा झाल्यावरती काय झालं.